मित्रांनो, आज आपण शब्दयोगी अव्यय व त्यांचे प्रकार पाहणार आहोत। चला तर आपण शब्दयोगी अव्यय म्हणजे काय आधी पहिल्यांदा पाहूयात। तर शब्दयोगी अव्यय म्हणजे वाक्यामधील जे शब्द स्वतंत्र न येता नामासोबत जोडून येतात आणि या दोन्ही शब्द मिळून तयार होणारा संयुक्त शब्द त्याच वाक्यामधील इतर शब्दांशी असलेला संबंध दर्शवतो। या जोडून येणाऱ्या शब्दांना शब्दयोगी अव्यय असे म्हणतात। तर पहा, शब्दयोगी उदाहरणार्थ आपण घेऊया। सायंकाळी मुले घराकडे गेली। सायंकाळी मुले घराकडे गेली। पुढचा आहे, शेतकरी दुपारी झाडाखाली विश्रांती घेत होता। नंतर, आमच्या शाळेसमोर एक फुलबाग आहे, गुरुजी फळ्याजवळ उभे राहून शिकवत होते। तर पहा, या पहिल्या वाक्यात जो आहे, सायंकाळी मुले घराकडे गेली। आता सायंकाळी मुले घराकडे गेली, आता कडे, नंतर खाली, समोर, जवळ हे शब्द काय आहेत? शब्दयोगी अव्यय आहेत। तर आपण तर हे काय, आता घर हे नाम आहे, नंतर झाड हे सुद्धा नाम आहे, शाळा हे सुद्धा नाम आहे, आणि फळा हा सुद्धा नाम आहे। तर आपण पाहिलं की नाम, सर्वनाम यांना जे जोडून येणारे शब्द असतात त्यांना शब्दयोगी अव्यय असे म्हणतात। तर पहा, या ठिकाणी आपण त्यांचे वैशिष्ट्य सुद्धा पाहूया। तर पहा, शब्दयोगी अव्ययांची वैशिष्ट्ये खालील प्रमाणे। तर शब्दयोगी अव्यय मुख्यतः नामाला किंवा नामाचे कार्य करणाऱ्या शब्दाला जोडून येतात, आणि पण कधी कधी ते क्रियापदे व क्रियाविशेषण यांना सुद्धा जोडून येतात। हा, तर शब्दयोगी अव्यय ज्या शब्दांना जोडून येते तो शब्दाचा त्याच वाक्यातील दुसऱ्या शब्दांशी तो संबंध दाखवते। म्हणजेच काय, शब्दयोगी अव्ययामध्ये लिंग, वचन, विभक्तीनुसार कोणताही बदल होत नाही। तर हे काय आहे, बदल होत नाही म्हणजे अविकारी शब्द आहे। शब्दयोगी अव्यय हा अविकारी शब्द आहे। शब्दयोगी अव्यय शब्दाला जोडून येतात त्यांच्या मागील शब्दाचे सामान्य रूप होते। ओके, तर आपण शब्दयोगी अव्ययांचे प्रकार, तर शब्दयोगी अव्ययांचे प्रकार त्याच्यामध्ये आपण पहिला जो प्रकार आहे कालवाचक शब्दयोगी अव्यय, त्याच्यामध्ये कालवाचक शब्दयोगी अव्ययाचे दोन प्रकार पडतात, कालदर्शक आणि गतिवाचक शब्दयोगी अव्यय। तर पहिला जो प्रकार आहे कालदर्शक शब्दयोगी अव्यय, तर पाहूयात आपण त्याची उदाहरणे। आज दुपार नंतर सामन्याला सुरुवात होईल, आजपर्यंत तो कधीच खोटे बोलला नाही। आता उदाहरणार्थ आपण पाहिले, आज दुपार नंतर, नंतर, पर्यंत, पुढे, आधी, नंतर, पावेतो, असे जे शब्द असतात ते शब्द कालवाचक, कालदर्शक शब्दयोगी अव्यय यांना म्हणत असतात। म्हणजे हे शब्द आले की तो शब्दयोगी अव्ययाचा कालदर्शक प्रकार आहे हे ओळखावे। नंतर कालवाचक शब्दयोगी अव्ययाचा दुसरा जो प्रकार म्हणजे काय, ब गतिवाचक शब्दयोगी अव्यय। आता पहा, गतिवाचक शब्दयोगी अव्यय, उदाहरणार्थ आपण पाहूया, परवापासून शाळा उघडणार आहे। गती या ठिकाणी शब्द हे शब्द दर्शवत असतात, पासून, कुठून, कुठपासून। ओके, तर दुसरा आहे, वर्षातून एकदा मी घरी जातो। नंतर पासून, आतून, पर्यंत, मधून, खालून, हे शब्द काय, गती दर्शवत असतात, म्हणून त्यांना गतिवाचक शब्द योग्य। नंतर दुसरा जो प्रकार आहे शब्दयोगी अव्ययाचा म्हणजे स्थलवाचक। पहिला जो प्रकार कोणता आहे कालवाचक, कालवाचकचे दोन प्रकार। नंतर दुसरा जो प्रकार आहे स्थलवाचक। आता पहा, स्थलवाचक म्हणजे काय,
तर कुत्रा घरात बसलेला होता। दोघांमध्ये भांडण चांगलेच वाढले। सुनीता माझ्याजवळ बसलेली होती, माझी बस घरासमोर उभी आहे। तर हे आपण उदाहरणार्थ पाहतोय, त्यात जे रेड शब्द आहेत, घरात, मध्ये, जवळ, समोर, तर हे जे शब्द आहेत उदाहरणार्थ आत, बाहेर, मागे, पुढे, मध्ये, अलीकडे, समोर, जवळ, ठाई, पाशी, नजीक, समीप, समक्ष, तर हे शब्द हे स्थल ठिकाण दर्शवत आहेत, म्हणून या शब्दांना स्थलवाचक शब्दयोगी अव्यय असे म्हणतात। नंतर पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे आपला पुढचा प्रकार करणवाचक साधनदर्शक, करणवाचक किंवा साधनदर्शक शब्दयोगी अव्यय। आता करणवाचक म्हणजे उदाहरणार्थ पावसामुळे धान्याचे नुकसान झाले होते, दुसरे वडीलधाऱ्यांचा आदर ठेवावा। तर उदाहरणार्थ मुले योगे करून कडून द्वारा करवी हाती। ओके, तर या ठिकाणी मुळे असे हे जे आहेत करवी हाती धाऱ्यांचा करणवाचक साधनदर्शक शब्दयोगी अव्यय असे म्हणतात त्यांना। ओके, करणवाचक। ओके, पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे हेतुवाचक शब्दयोगी अव्यय। हेतुवाचक शब्दयोगी अव्ययाची उदाहरणे पहा आपण या ठिकाणी। तो पाण्यासाठी जंगलभर फिरला। नंतर पुढचं आहे मी अभ्यासाकरिता खेळत नाही। ओके, तर उदाहरणार्थ स्तव करिता साठी कारणे अर्थी निमित्त। निमित्त हे काय, हे जे शब्द आहे त्या ठिकाणी हेतू दर्शवत असतात। पाण्यासाठी, कशासाठी, पाण्यासाठी जंगलभर फिरला। नंतर ती अभ्यासाकरिता, करिता, भर, हे जे शब्द आहे त्या ठिकाणी हेतू आपल्याला दर्शवत आहे, ते म्हणून त्यांना हेतुवाचक शब्दयोगी अव्यय असे म्हणत असतात। पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे व्यतिरेकवाचक शब्दयोगी अव्यय। व्यतिरेकवाचक शब्दयोगी अव्ययाची उदाहरणं पाहूयात आपण। पहिलं उदाहरण, पाण्याशिवाय जीवन जगणे शक्य नाही, अभ्यासाविना परीक्षेत पास होणे अशक्य आहे। ओके, तर व्यक्तिरेकवाचक शिवाय, नंतर बिना, वाचून, व्यतिरिक्त, तर हे व्यक्तिरेकवाचक शब्दयोगी अव्ययाची उदाहरणे आहे। पुढचं जे पुढचा प्रकार आहे तुलनावाचक, सहावा प्रकार शब्दयोगी अव्यय। आता पहा या ठिकाणी तुलना आपल्याला जे शब्द दर्शवत असतात, पेक्षा, राम पेक्षा श्याम उंच आहे। नंतर पुढचा आहे उदाहरणार्थ दगडा परिसवीट मऊ, तर उदाहरणार्थ पेक्षा, तर, मध्ये, परिस, तम इत्यादी या ठिकाणी तुलना दर्शवत आहेत शब्द, म्हणून त्यांना शब्दयोगी अव्यय असे तुलनावाचक शब्दयोगी अव्यय असे म्हणतात। पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे योग्यता वाचक शब्दयोगी अव्यय। आता योग्यता वाचक शब्दयोगी अव्ययाची उदाहरणे, ही गाडी माझ्या मनाजोगी आहे, मनाजोगी आहे, योग्य सारखा। आता पहा उदाहरणार्थ हे पाणी पिण्यायोग्य आहे, उदाहरणार्थ समान, जोगा, योग्य, सम, प्रमाणे, बरहुकुम, हे जे शब्द आहेत हे या ठिकाणी योग्यता दर्शवतात, म्हणजे पाणी कसं आहे पिण्यायोग्य आणि गाडी कशी आहे मनाजोगी, म्हणजे माझ्या मनासारखी आहे, मला जशी पाहिजे होती तशी, म्हणून या शब्दांना योग्यता वाचक शब्दयोगी अव्यय असे म्हणतात। पुढचा जो प्रकार आहे आठवा तो म्हणजे वाचक शब्दयोगी अव्यय। आता पहा वैकल्य कैवल्यवाचक शब्दयोगी अव्यय। त्याची उदाहरणं पाहूया आपण। कविताच जास्त मार्क परीक्षेत मिळू शकते, म्हणजेच या ठिकाणी तीच कविताच जास्त मार्क, तिच्यापेक्षा कोणीही जास्त मार्क या ठिकाणी
मिळू शकत नाही। फक्त तीच हे उत्तर देऊ शकते, फक्त तीच, फक्त या ठिकाणी आणि च हे कैवल्यवाचक शब्दयोगी अव्ययाचे शब्द असल्यामुळे त्यांना च, मात्र, पण, फक्त इत्यादी त्याची उदाहरणे आपल्याला अजून सांगता येते। नववं आहे संग्रहवाचक शब्दयोगी अव्यय। संग्रहवाचक म्हणजे सुद्धा उदाहरणार्थ आपण पाहूया संग्रहवाचकाचे उदाहरणार्थ, रमेश देखील खो खो खेळतो, मी सुद्धा स्वयंपाक करते। तर या ठिकाणी उदाहरणार्थ सुद्धा, देखील, ही, पण, तर हे या ठिकाणी संग्रह दर्शवत आहेत। संग्रहवाचक देखील, सुद्धा हे शब्द, म्हणून त्यांना संग्रहवाचक शब्दयोगी अव्यय। प्रकार जो आहे तो म्हणजे संबंधवाचक शब्दयोगी अव्यय। त्याची उदाहरणं पाहूयात आपण, चित्रकलेविषयी तिला आवड आहे। नंतर दुसरं आहे नात्यासंबंधी त्याला माहिती आहे। तर उदाहरणार्थ विषयी, संबंधी, विषयी हे जे शब्द आहेत ते या ठिकाणी संबंध दर्शवत आहे। कशाविषयी? कलेविषयी, नात्यांसंबंधी, कोणत्या कोणत्या म्हणजे संबंधी विषयी हे संबंध या ठिकाणी दर्शवत आहेत, म्हणून त्यांना शब्दयोगी असे म्हणतात। पुढचा जो प्रकार आहे 11वा प्रकार, साहचर्य वाचक शब्दयोगी अव्यय। साहचर्य वाचक शब्दयोगी अव्ययाचे उदाहरणार्थ आपण पाहू, गाण्यासंगे मनोरंजन होते, मित्रांबरोबर मी फिरायला गेलो होतो। उदाहरणार्थ संगे, सह, बरोबर, सर्व, निशी, समवेत, सकट, सहित असे जे शब्द आहे ते साहचर्य वाचक शब्दयोगी अव्यय यांना आपण म्हणतो। नंतर पुढचा प्रकार, विनिमय वाचक शब्दयोगी अव्यय। त्याची उदाहरणे पाहूयात आपण। उदाहरण, सविता ऐवजी अमितची निवड कार्यक्रमात झाली, माझ्याबद्दल तू जाऊन ये। म्हणजे उदाहरणार्थ बद्दल, जागी आणि बदली हे जे शब्द आहेत त्या ठिकाणी विनिमय दर्शवत आहेत, म्हणून त्या शब्दांना विनिमय वाचक शब्दयोगी अव्यय असे म्हणतात। ओके, ऐवजी, बद्दल। तर पुढचा जो तो म्हणजे दिकवाचक शब्दयोगी अव्यय। दिकवाचक शब्दयोगी अव्यय, उदाहरणार्थ तुझ्या प्रती माझी विचार कसे आहे, नंतर तिच्याकडे माझा डबा आहे। प्रतीकडे, प्रत, लागी हे जे शब्द आहे ते दिकवाचक शब्दयोगी अव्ययाचे शब्द आहे। तर कडे, प्रती। 14वा जो प्रकार आहे तो म्हणजे परिमाणवाचक शब्दयोगी अव्यय। त्याची उदाहरणे पाहूया, मनीष दिवसभर खेळत होता, परिमाणवाचक शब्दयोगी अव्यय। दिवसभर, भर, दिनभर काम करीत होती, ती दिनभर काम करत होती। भर हा शब्द काय आहे, परिमाण त्या ठिकाणी दर्शवत आहे। पुढचा तो म्हणजे 15वा, विरोध वाचक शब्दयोगी अव्यय। विरोध वाचक, आता उदाहरणार्थ माझ्या मनाविरुद्ध काम केलेले मला आवडत नाही, दुसरं ती नेहमी उलटे बोलते। तर हे विरुद्ध, उलटे, विन, उलट हे जे शब्द आहे त्या ठिकाणी विरोध दर्शवत आहेत, म्हणून त्या शब्दांना विरोधवाचक शब्दयोगी अव्यय असे म्हणतात। धन्यवाद मित्रांनो, माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।